आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय झालं? अरे 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 देवा, हे काय करून ठेवलं तुम्ही? अहो कॉपीच्या बदली दूरच बाहेर काढला की मॅडमला कॉपी कुठली देणार? अरे अरे अरे, आता काय खरं नाही. ओ माय गॉड, काय केलंस गं तू? एवढी साधी गोष्ट जमत नाही तुला. एक कॉफी करायला सांगितली होती तुला, अख्खं मशीन बिघडवून टाकलंस तू. किंमत माहितीये का तुला त्या मशीनची? तुझ्या चार चार पगारा एवढी किंमत आहे त्याची. आव नाही नाही, मी काहीच नाही केलं, मी फक्त बटन दाबला आणि ती गप्पा बस. इतक्या दिवसात त्याला काही झालं नाही आणि बरोबर तू हात लावला लावला कसा बिघडला ते मशीन? आता दिवसभर स्टाफ कसं कॉफी पिणार आहे? शेवटचा दिवस आज तुझा. अहो नाही नाही, मी खरंच काही नाही केलं. आणि काही करूही नकोस. अनुमय आल्या ना की सरळ तुला टर्मिनेशन लेटरच देते. कसली लेटर म्हणाली ती? टर्मिनेशन. ते काय असते? नोकरीवरून काढून टाकायचं. अरे देवा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी करतो काहीतरी. त्या कॉपी मशीन वाल्याला फोन करतो आणि बोलून घेतो. हॅलो, हा आहो, ते मशीन बंद पडले कॉपीच. हा अहो, जरा अर्जंट आहे. अहो कुणाची तरी नोकरीचा सवाल आहे, ऐका तरी. माझ्याच नोकरीचा सवाल आहे. अहो हॅलो हॅलो हॅलो, काय झालं? अहो ते म्हणतात आमच्याकडे काही इमानावर एवढ्या फास्ट यायला, चार पाच तास तर लागणार म्हणलेत. त्यांचं बी खरंच आहे, आणि जरी ते आले तरी मशीन काय लगेच दुरुस्त नाही होणार. आणि त्यात अनु मॅडम यायची वेळ झाली. माझं चुकलं बघा, त्या शनिया मॅडमचं ऐकून तुम्हाला मी कॉपी करायला पाठवलं. आता अनु मॅडमला जर टेबल कॉपी नाही दिसली तर आपली काय धडकत नाही. म्हणजे माझी नोकरी जाणार आहे पक्क? अहो तुमची काय, माझी पण नोकरी जाणार. त्यासनी कॉपी देणं माझं काम आहे, तर काही खरं नाही माझं पण. नाही नाही, आपली काही नोकरी पिकरी जात नाही. मला एक सांगा, इथं जवळ चहाची टपरी आहे का? काय अहो, तुम्ही काय मॅडमला टपरीवरची कॉपी देणार? नाही अहो, टपरीवरची कॉपी कळलं की आपल्या दोघांची टपरी टाकायला होतील मॅडम. अहो सांगा तर की एखादी टपरी मिळेल काय चहाची? अहो त्यासनी चव कळणार नाही काय, असं काय करताय? आता आपल्याकडे दुसरा काही उपाय आहे का? नाही. नाही ना, मग चला दाखवा मला. चला. ओके डन, तुमचं कोटेशन मेल करा मला, बोलूया. ओके बाय. बिजू बिजू बिजू. येस मॅम. तू बिजू आहेस? नाही मॅम, ऍक्च्युली बिजू बाहेर नव्हता म्हणून मी आले. बोला ना मॅम, काय काम होत? काय काम असणार, माझ्या टेबलवर काय मिसिंग दिसतंय तुला? आव आवरा की लवकर, किती वेळ झाला मॅडम याचा टायमिंग झालंय.
चला चला लवकर, पैसे देतो ना नंतर. चला लवकर. ओ कॉफीचा मग नाहीये. करेक्ट. आणि ती तुम्हाला आल्याला लागते. कुठे आहे माझी कॉफी? तुमची कॉफी तयार आहे. काय परफेक्ट टायमिंग वर आली आहेस तू. आता माझा पारा चढतच होता तेवढाच तू कॉफी घेऊन आली आहेस. घ्या कॉफी घ्या. नेहमीची कॉफी नाहीये माझी. नसणारच मॅम. अहो तिने कुठून तरी बाहेरून आणली असणार. बाहेर का? विचारा ना तिलाच मॅम. आज तिने आल्या आल्या कॉफीचं मशीन जाळून टाकलं. काय का? अहो नाही मॅडम, म्हणजे मी फक्त बटन दाबलं आणि त्या मशीन मधन तूर यायला लागला. बघितला ना मॅम हिच्या हाताचा गुण. सगळ्या ऑफिसची ही वाट लावून टाकणार आहे. तरी मॅम मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होते की हिला जॉब देऊ नका म्हणून. बघितलं ना, अजून पहिला पगार झाला नाही तोवर चार पगारांचं नुकसान करून ठेवलंही नाही. मग कॉफी आणली कुठून? अहो ती मशीन बिघडली होती ना, मग मी ते बाहेरचा टपरीवाला आहे ना त्याच्याकडनं मी माझ्या परमानं बनवून आणली. मॅम पिऊ नका ती कॉफी. देव जाणे ही तुम कशी करून आणली ते हिला ना मॅम. थांब सण्या. क्लास इतकी उत्कृष्ट कॉफी मी आधी कधीच पाहिले नाहीये. मॅडम तुम्हाला वेळेवर कॉफी मिळेल का नाही याचं आम्हाला टेन्शन आलं बघा. बरं या मॅडमनी स्वतः डोकं लावलं, बाहेर जाऊन आपल्याप्रमाणे कॉफी बनवून घेतली बघा चावाल्याकडनं. खरंच सुंदर कॉफी बनवली. बिजू आजपासून तू माझ्यासाठी कॉफी बनवायची. आजपासून हीच माझ्यासाठी कॉफी बनवणार. जमेल ना? जमेल काय, आवडेल मला. काय जादू आहे तुझ्या हातात. कॅफे सुरू कर ना, मी रोज येईन कॉफी प्यायला. आओ मॅडम, पर त्यासने तर कलेक्टर बनायचंय की. रिअली? बाय, माझं स्वप्न आहे IAS करायचं. होय आओ या कलेक्टर बाई आमच्या लय उशारात बघा. काय म्हणालास? कलेक्टर बाई. कलेक्टर बाई? ए आजपासून मी पण तुला कलेक्टर बाई म्हणून हाक मारणार आणि रोज तुझ्या हातची ही कलेक्टर स्पेशल कॉफी पिणार. कलेक्टर बाई अजून एक कलेक्टर स्पेशल कॉफी मिळेल का मला? मिळेल की, पण आपल्या ऑफिसमध्ये त्याचं सामान नाही, बाहेरून करून आणावी लागेल. ए नो वे, आजपासून कलेक्टर स्पेशल कॉफी आपल्या ऑफिसमध्येच म्हणणार. तिला विचार काय हवं नको ते आणि विजूला सांग, विजू जाऊन आणेल. चालते, आता जाऊन सगळं घेऊन येतो बघा. शने मॅडम चला की. शनया हा लगेच व्हायला हवं. येस मॅम. Thank you.
मावशी आले आले ही घ्या दुधाची पिशवी. तुला हजार वेळा सांगितलं तू घेऊन येत जाऊ नको म्हणून. अहो तू दूधवाला दररोज 2 रुपये घेतो दूध टाकायचे आणि महिन्याचे 60. त्यापेक्षा दुकान जवळ म्हणण्यावरती घेऊन आला काय हरकत आहे. अगं पण तुला काही थोडी काम असतात वे ग. अहो पण काम केल्यानं कोणाचं नुकसान होतंय वे. बर बर चल नाश्ता कर आणि मग जा. नाही ना ग मी चहा चपाती खाल्ली जाते आता उशीर होईल. पण हे बघ नीट जायचं बर का. गडबड करायची नाही आणि धावत जाऊन बस पकडायची नाही कळलं. नाही पकड येऊ का. मिस्टर माझ्या नवऱ्याने दिलेल्या गिफ्टची अशी थट्टा करायची नाही. अच्छा एवढं प्रेम आहे नवऱ्यावर. तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही एवढं प्रेम आहे माझं त्याच्या. येस कम इन. या कलेक्टर बाई ठेव कॉफी. ए अनु काय कलेक्टर बाई आल्यात आपल्या ऑफिसमध्ये. अरे एक नवीन मुलगी आली ऑफिसमध्ये. अरे तीच ती जिला मला सॉरी म्हणायचं होतं ना तीच. आधी ती खूप छान कॉफी बनवते रे. काय टेस्ट आहे तिच्या हाताला. तू एकदा ये ना तिच्या आजची कॉफी प्यायला. नाही नको नको मला काय तुझ्या एवढी क्रेज नाही कॉफीची. म्हणूनच म्हणते तू इथे कॉफी प्यायला ये म्हणजे तू पण क्रेझी होश. तुला माहितीये तिच्या कॉफीला मी कलेक्टर स्पेशल कॉफी असं नाव ठेवलंय. अनु वा कलेक्टर बाई काय प्रकारे. अरे काही नाही तो आपला विजू आहे ना तो तिला कलेक्टर बाई म्हणून हाक मारत होता. मग मला कळलं की तिला कलेक्टर व्हायचंय म्हटलं हे मस्त आहे नाव म्हणून मी पण तिला तशीच हाक मारायला लागली. वा 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 तुझा अगदी रॉयल कारभार आहे. कॉफी करून द्यायला तू कलेक्टर बाई ठेवलीस. हे पण अनु हे तिला आवडत असेल ना कारण तिचं स्वतःचं पण काहीतरी नाव असेल ना. ऑफकोर्स आहे नाव पण मला हेच नाव आवडतं. अनु ऐक ना मी तुला नंतर फोन करतो मला एक महत्वाचा कॉल येतोय. ओके मला ही कॉफी प्यायची. या बाय सुंदरी. अहो तुमचे पैसे घेऊन मी काय पळून जातीये का. मान्य आहे मला 2 आठवडे झालेत पण मला जरा वेळ द्या ना. तुम्हाला नोकरी हवी आहे ना मग जरा पेशन्स ठेवा. या सुंदरीला मी मूर्ख समजले ती स्मार्ट निघाली. तिचा काटा काढायला काहीतरी विचार करूनच प्लॅन करायला हवा. वाचायला हिला ना जागाच नाही ठेवली पाहिजे. शनाई मॅडम काय गए एवढी अक्कल नाही तुला. नॉक नाही का करतायत. काउंटर कुठली. आओ हाता ट्रे होता ना म्हणून. कशाला आलीयस. तुम्हाला काय पाहिजे. कॉफी आणलीये चहा भी आणलाय. काही नकोय मला तुझी कॉफी. गेट लॉस्ट. अग म्हणजे जा इथून. ए थांब काय ग तुझ्या कॉफीचं मॅडमनी काही कौतुक केलं. दिवसभर कॉफी चुकळत बसली होतीस का. नाही नाही बाकीची भी काम केली की मॅडम. बाकीची म्हणजे कोणती. झाडू मारलास. वय फ्लोर क्लीन केलास का. वय ठीक आहे. आणि तुझं ते कलेक्टरचं बूट डोक्यातून काढून टाक. नाही किती राह आपल्या स्वीपर आहेस तू. चल निक. ए थांब काय नाही जा. Thank you.
कसं बाकी चांगला कॉफी देतं का प्लीज? अहो प्लीज काय म्हणताय तुम्ही, फक्त ऑर्डर द्यायची आणि आम्ही ती पाळायची बघा. इकडे आलच आजी. अग तू का आली परत? सरे अग आपलं खोखोच झालं बघ, म्हणजे तू गेलीस तिकडं आणि मी आले इकडं. हा मग मला खो घालायचा नव्हता ना, थांबलेस तू येईपर्यंत. तर काय तुला मोठी घाई पुण्याला पळण्याची आणि तिकडे गेल्यावर इकडचं सगळं विसरण्याची? अगं तसं नाही ग, तुला तर माहिती किती काम असतात ती. अग मग फोन तरी करत जा की ग. अग सरे ते गळ्यात कसलं लोटणं घातलंयस? ते तुझ्या आजूबाजूला कोण नाही ना? मालू कुठं आहे? अग मालू गेली तिकडं आणि मंगल दुकानात आहे. सांगे काय आहे ते? अग ते मला ना एक नोकरी मिळाली त्याच साईकडे. काय तू नोकरी करायलेस? वय अग का, म्हणजे तुला पैशाची गरज असली तर मला सांगे, मी काय बी करून तुला. अग तसं नाही ग, घरात बसून बी कंटाळे होते म्हणून म्हणलं नोकरी करावं. अग मग अभ्यास कर की एवढा येळ आहे तर. तुला कलेक्ट्रीन व्हायचं आहे इसरू नकस. हाय का आता एक वेळेला माझं नाव विसरी पण ते कसं विसरी? अगं पण कलेक्टर व्हायला नुसता अभ्यास करून नाही चालत, त्याला क्लास बी लावा लागतो आणि त्याची फी लई असते, मग त्याच्यासाठी पैसे जमवय ना ग बाई. ही माझी वागीण आहे, सौतात सौताच्या पायावर उभी आहे, कष्ट करण्यात काय बी नुकसान नसतंय बघ. माझा आशीर्वादच आहे तुला. हा कस तुझाच आशीर्वाद असू दे, बाकी कुणाचं नग. म्हणजे? अग म्हणजे आईला महादेव मामांना यातलं काय बी सांगायचं नाही आणि कुणालाच काय सांगायचं नाही. बर बर नाही सांग. हा येळ आली की मी स्वतः सांगत. ग माझी कलेक्टरीन बाई. चल ठेवते, जास्त वेळ बोलता येत नाही मला. ठेव ठेव ठेव. चालते रात्री गेल्यावर फोन करते. वय तू बी काळजी घे. सीईओ साहेब कुठे आहेत? तुमचे सर आता मेन ऑफिस सांभाळतात आणि हे डिपार्टमेंट मी सांभाळते. अच्छा ये बस. ओ तू कधीपासून जॉईन केलंस ऑफिस परत? अरे आताच थोडे दिवस झाले. अच्छा आणि तब्येत कशी आहे आता तुझी? आणि सुधा मॅम कशा आहेत? मी बरी आहे आता, ममा मध्ये आहे थोडी इम्प्रुव्हमेंट पण पूर्ण रिकवर नाही झाली आहे ती. डोंट वरी होतील त्या बरे, शी इज अ बॉर्न फायटर. येस शी इज. पण मग आता त्यांच्याजवळ कोण असत? नर्स ठेवली ना, शिवाय अरे आधीवरी दोन्ही डिव्हिजन सांभाळायचं प्रेशर येत होत. मी घरी बसून कंटाळले होते म्हणून मग आता हे डिपार्टमेंट मी सांभाळते आणि आधी मेन ऑफिस सांभाळते. ग्रेट, तुम्ही दोघं कंपनी सांभाळताय म्हणजे जोरातच चालणार. मला पण बघा इकडे कुठला जॉब असेल तर. हो स्वतःची कंपनी सोडून तू इथे जॉब करणार आहेस? तेही आहेस म्हणा. आज इकडे कसे काय वाट चुकलास? अगं काय नाही, आदित्यचे काही डॉक्युमेंट्स आले होते ते द्यायला आलो होतो. ठीक आहे मग मी तिकडे जाऊन देतो त्याला. चल निघतो. अरे थांब ना, कॉफी पिऊन जा थांब. अगं नाही नको, परत कधीतरी येईन. कृष्णा थांब, आमच्या इथली कलेक्टर स्पेशल कॉफी पिऊन तर बघ तू सारखा येशील इकडे. थांब. हॅलो विजू, माझ्या केबिन मध्ये दोन कलेक्टर स्पेशल कॉफी पटकन घेऊन ये. बाकी कसले पेपर्स आहेत?
अगं काय नाही, बँकेचे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांना अजून पत्ता अपडेट केलं नाही ना, म्हणून त्याच पत्त्यावर आहेत. येस, कमिंग. पिऊन बघ. तू एवढं सांगतेस म्हणजे मस्तच असणार आहे. मस्त आहे का कॉफी? पण ही टेस्ट आहे ना, मला ओळखीची वाटते. शक्यच नाही अशी कॉफी कुठेही मिळू शकत नाही. मे बी, पण खरंच मस्त आहे. बाकी आमचे मित्रवर्य काय म्हणतात? तुझ्याकडे नीट लक्ष देतोय ना की अजून फक्त काम काम आणि काम? नाही नाही, माणसाळलाय तो प्राणी आता. आणि अरे, त्याने खूप काळजी घेतली रे माझी ममाची. आणि आता हे बघ, नवीनच काही गिफ्ट वगैरे देणं सुरू केलंय त्याने. खरंच बदललाय का मग? तू म्हणतेस ते खरं आहे, एक नंबर आहे कॉफी. परत यावं लागणार आहे कॉफी प्यायला. येस, एनी टाइम. बरं चल, मी निघतो मग. चल बाय. Bye.